घाटी रुग्णालयाच्या डायलिसिस विभागाच्या शेजारी बायोमेट्रिक कचऱ्याचे ढीग साचलेले असल्याने याचा रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, परंतु घाटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून आलं। घाटी रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात बायोमेट्रिक कचरा निघत असतो, ज्यात वापरलेले इंजेक्शन, सलाइन, पट्ट्या या व्यतिरिक्त शरीराचे अवयव, शस्त्रक्रिया केल्यानंतर निघालेल्या अवयवांचा समावेश आहे, ज्याला सुरक्षितरित्या हाताळून त्याच वेळीच विल्हेवाट लावणे म्हणजे नष्ट करणे गरजेचे आहे। अन्यथा त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर हवेद्वारे जंतू पसरून संसर्ग होण्याचा धोका असतो। परंतु घाटी प्रशासन मात्र या बायोमेट्रिक कचऱ्याचे ढीग लागलेले असताना व त्या ढिगाऱ्याखालून ड्रेनेजचे पाणी वाहत असताना सुद्धा घाटी प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने आसपासच्या वॉर्डातील रुग्णांना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे। प्रशासनाने लक्ष न दिल्यास रोगाचे या भागात मोठ्या प्रमाणात साप पसरू शकते।